예술진도 사실 기존의 각산사에 우체가 사기에 페스티벌 시티파로 와있대 그는 뱅키 아래 그 기체 거기서 센터 가로 막기 그래서 각산사 외압기에 뱅키 아래 그 기체 아니 이제 36,000 쿠키가 가요 4,000 쿠키가 가요 말하면 저기 대체소도에 이제 대체소 सांगितलं की 9 वर्ष के लोकांना संधी मिळेल ते कर्ज मुक्त होते आमची बरीच म्हणजे मालमत्ता आहे बरे जगाचे बरेचे ऐकतो तुमची पण म्हणजे आता वा होतो ते सांगले म्हणजे सांगले हळूहळू प्रभू काय करत म्हणजे ते देवेंद्र कचरा असे खाती वाटते म्हणजे म्हणजे नको नाही म्हणजे ते हाय वाक्य आहे पण या संबंधीची एक लाख थकबाकी धोक्यापूर्ण काढली आणि शेतकऱ्याला शेतीमालाच्या किमती उत्तर दिल्या तर आम्ही पुन्हा ही मागणी करणार नाही आमचा पाण्याचा प्रश्न सोडला आता का 2 दिवसापूर्वी आमच्या राज्यसभेत चर्चा कांद्याचा भाव वाढला आणि 3 महिन्यापूर्वीच्या कांद्याला कोण हे लावून विचारत नसेल जीचे जीत पडले ते शहरच होता कोणी बघायला तयार नाही लोकांनी कांदा रस्त्यावर होता त्यावेळी कोणी बघायला तयार नाही त्याची चर्चा होत नाही आता थोडा भाव कुठेतरी कांदा उत्पादक म्हणजे कोण आधी जिल्ह्यात शेतकरी कांदा म्हणजे काही होऊन पडणार नाही तो जिल्ह्यात शेतकरी 2 पैसे त्याला मिळवायचे त्याचा प्रपंच चढतो थोडेच ते भाव आले की सगळ्या देशात चढते मी सुचून सांगितलं की म्हणजे तुम्ही सगळी चर्चा करताय कांद्याचे भाव होते तुमचा रोजचा जो खर्च जेवणाचा तो किती आहे तुम्ही हॉटेलला द्या पार्लमेंटमध्ये तिथं आमच्यासाठी जाणारं स्वस्त जेवण असतं 15 लोकांच्या तुम्ही घरामध्ये रोजचा तुमचा जेवणाचा जो खर्च असेल त्याच्यात कांद्याचा खर्च किती समजा 10 रुपयाचे तुमचे जेवण असेल तर कांद्याचा खर्च किती 10 पैसे 20 पैसे 25 पैसे लागून लागून किती झालं पण जरा कांद्याचा भाव वाढला की दिल्लीची वर्तमानपत्रे द्यायला लागली लोक आक्रोश असो आले तर शेतकऱ्याच्या डोक्यात डोळ्याचं पाणी येत होत कांद्याला थोडी किंमत देत नव्हती तेव्हा तुला असू दिसते अजून कांदा घ्यायला घ्यायचा आहे कापायचा आहे त्याच्या अजून शेतकरी डोळे साठी यायला त्याचं कारण महत्वाचे आहे की आज या देशामध्ये लोकांची मतं मांडण्याच्या संबंधीचा वृत्तपत्र आणि बाकीचा अधिकार ज्याच्या करतोय त्या सगळ्या वर्गाला काळ्या आईशी इमान दाखवणाऱ्याला काय कृष्ण म्हणतात आणि किती वगैरे सण करणार असतात त्याच्या कुटुंबाची काय अडचणी होते किती फारशी माहिती नाही त्यामुळे अशा प्रकारचे निकाल शिकले म्हणजे आणखी काही गोष्टी वन टाइम सेटलमेंट म्हणजे एका रकमेला तुमच्या डोक्यावर तो रोजं घालवायचा एक प्रस्ताव देते काय सांगितलं सारखे समजा तुमच्या डोक्यात 6 लाखाचे कर्ज असेल सरकार म्हणते की तुम्ही 1.5 लाख पहिले भरा 1.5 लाख तुम्ही भरल्याच्यानंतर नाही तुम्ही 1.5 लाख नाही तुम्ही 6 लाखाचे 4.5 लाख पहिले भरा नंतर आम्ही 1.5 लाख देऊ आमचं म्हणणं त्यांना येऊ शकतं की तुम्ही 1.5 लाख भरा आणि 4.5 लाख तुम्ही एका टक्केने द्यायची आमची ऐकत असती तर आम्ही थकीच आमचं थकलं का आमची 4.5 लाख एका हप्त्याने भरायची ऐकत आणि म्हणजे आम्ही त्यांना सांगतोय की ती तुम्ही भरा आणि 4.5 लाख आम्हाला 4 वर्षाचे हप्ते द्या आणि त्या हप्त्याला व्याज घेऊ नका आणि 4 वर्षात जर आम्ही ही रक्कम राहिलेली परत नाही दिली तर आमचं खुद खातं कोरू करू आणि एवढंच नाही पण आम्हाला नवीन पीक घेण्याच्यासाठी कर्ज द्या
그 가이가 이 제가 웹사이트 체크했는 게 아까 왜 제가 이렇게 같은 것을 선택 그 선택을 했죠. 제가 뱅크한 여린 그것을 되지 나니 아니 페이스에 받아라 알려졌는데 와키지 럭컴 서클이 다이리 아스펙트는데 뱅크에 여린 그것을 되지 나니 हे नियम दोनों भजन भजे कर अभी तुमके पीछे पीछे और तुम्हें हमारा नवीन धंधे सचिव पीछे धीरे नहीं तो पुनः भी खड़े तो पुनः भी साफ कर कर दो जगह जगह से कर दीजिए और पुनः जोश कर उठो तो भी अब हम करें करते तो नाना पर्सन संगीत से संबंधित तो मेरे को पिछले बोल सका मौका बोल सका और नवीन कैसे करता रास्ता हम मौका करा अभी खर्ची देतो अभी सरकार ने संगीत है कि क्या हुआ कि पहले से सरकार ने कहा था अभी तो मुझे तो किसी भी क्या दिखाई नहीं है तो कल सरकार सब ये जब आप प्रधान मंत्री की इच्छा से किए कर दो तेजी से वापसी सुविधा ही वापसी से विचार मानता है हर मानव घातक शरण निकालने संगीत है नरेंद्र भाई तुम्ही यूपी च्या निवडणुकीला गेला होता गैरसो गैरसो म्हणजे गैरसो म्हणजे युपीच्या म्हणजे भाषण काय केलं तुम्ही बोला कोण सगळं नाही म्हणजे वहा की किसान राहत देणे के बारे में कुछ बात की हा म्हणजे मी बोललो काय बोललो मी असं बोललो की उत्तर प्रदेश मधल्या आमच्या पक्षाने सत्ता झाल्यावर कर्ज वापसीचा शब्द दिलेला मी इथला खासदार म्हणून त्या कर्ज वापसीला लवकरात लवकर निर्णय उत्तर प्रदेश सरकारची याच्यात माझं लक्ष असेल पण माझं धोरण हे फक्त युतीसाठी मी त्यांना म्हणलं की देशाचा प्रधानमंत्री हा देशच असतो देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एखादे विधान केलं ते असं नाही म्हणत की हा गुजरातसाठी हा महाराष्ट्रासाठी हा कसं ते सगळं देशासाठी आणि त्यामुळे तुम्ही जिथं निवेदन केलं की कर्ज बाबतीत माझे लक्ष राहील आणि बाकी मी करून घेईल महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय बरोबर तुम्ही आमच्या इथं खबर नाही आणि तुम्ही तो असं करून येईल हा धरून माझी करून तेवढी आता मी सारखी तपास करू त्याचा चेष्टेचा भाग सोडून द्या पण देशाचा प्रधानमंत्री असो किंवा राज्याचा मुख्यमंत्री असो त्यांना धोरणात्मक निर्णय ज्यावेळी घेतो तो संपूर्ण देशासाठी संपूर्ण समाजासाठी असतो आज कर्जमाफीच्या संबंधीची ती मिती जी युपी झाली आणि तिथं कर्जमाफ केलं सगळ्यांचं तो निकाल महाराष्ट्रात सुद्धा झाला पाहिजे एवढी आमची एकच मागणी त्या ठिकाणी दुसरं काही असं त्यांचं सांगितलं नाही.